नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरांमध्ये आज आपण झटपट मुगाच्या डाळीची खुसखुशीत चकली बनवतो आहे तर बघा आपल्या चकल्या किती सुंदर झाल्यात आणि मस्त अशा खुसखुशीत लागतात ह्या चकल्या खायला आणि आतमध्ये छान पोकळ बनतात आणि खूप टेस्टी बनतात ह्या मुगाच्या डाळीच्या चकल्या तर या चकल्या बनवण्याकरता मी या कपानं सर्व मोजमाप घेतले तर एक कप मुगाची डाळ घेतली ही डाळ माझी घरची आहे त्यामुळे या डाळीवर तुम्हाला टरपल दिसत असतील त्यानंतर दुसऱ्या कुकरच्या डब्यात मी याच कपानं चार कप तांदळाचं पीठ घेतले आपल्या घरामध्ये जे पीठ असतं तांदळाचं तेच पीठ आहे तर सर्व मोजमाप मी या कपाने घेतले आता ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते यामधलं पाणी काढून टाकले आणि या, या कपानं दोन कप पाणी घालते तर एक कप डाळ आहे दोन कप पाणी शिजण्याकरता आपल्याला भरपूर आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये आता ह्या डाळीच्या डब्यावर आपल्याला हात तांदळाच्या पिठाचा डब्बा ठेवून याला आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे म्हणजे एकाच वेळेस आपली डाळ पण शिजल्या जाईल आणि तांदळाचं पीठ पण वाफल्या जाईन तर मी आता कुकर घेतला आहे त्याच्या तळाला पाणी घातलं आहे सुरुवातीला डाळीचा डबा त्यावरनंतर हा पिठाचा डबा ठेवला आहे कुकरमधलं पाणी या डब्यात जाऊ नये म्हणून यावर घट्ट झाकण ठेवून मध्यम गॅसवर मी चार शिट्ट्या करून घेते तर बघा आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात मी झाकण काढले पूर्ण वाफ गेल्यानंतर आता डबे गरम आहेत त्यामुळं मी पकडणे व्यवस्थित धरून यांना बाहेर काढते तर एकाच वेळेस बघा आपलं पीठ पण आहे आणि डाळ पण शिजली पीठ असं डब्याला घट्ट घट्ट बसले तर त्याला मी असं चमच्याने फोडून मोकळं करते आणि डाळ पण पहा किती छान शिजली डाळ थोडी थंड झाली की कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडी थोडी हिला वाटून घेतोय वाटताना हिला बिलकुल पाणी नाही घालायचं आता मी सर्व डाळ वाटून घेतली आणि हे वाटण मी परातीत काढले तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला अशा गाठीगाठी वाटतात तर त्याला मी हातानं थंड झाल्यावर असं फोडून घेते आणि आपण ह्या पिठाला चाळणीनं चाळून घेऊया तर थोडं थोडं मी सर्व पीठ चाळून या परातीमध्ये घेते पिठामध्ये काही जर कचरा असेल तांदळाचे कण असतील तर ते असं पीठ चाळल्यामुळं चाळणीमध्ये शिल्लक राहतात तर बघा आता हे चाळणीमधलं आपल्याला घ्यायचं नाही आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचावर ओवा असा हातावर क्रश करून घालूया दोन मोठे चमचे तीळ घातलेत आणि मीठ घातले तीन चार चिमूट हिंग पण घातला आहे आता आपली ही झटपट चकली आहे पीठ पण वाफलेलं आहे त्यामुळं आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालण्याची गरज नाही आहे बिना मोहन घालतासुद्धा आपली ही चकली मस्त अशी खुसखुशीत बनते आता आपण चकलीचं पीठ मळतोय तर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते चकलीचं पीठ मळताना आपल्याला खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप असं सैल पण मळायचं नाही आहे कारण खूप जर घट्ट पीठ मळलं तर मग चकली घालताना मध्ये मध्ये तुटल्या जाते आणि खूप सैल मळलं तर मग चकलीला काटे सुटत नाही त्यामुळं मध्यम नरम मळायचं पीठ मळून आपलं तयार आहे बघा आता लगेचच आपण चकल्या बनवायला सुरुवात करूया तर अशा प्रकारे छोटे छोटे याचे गोळे करून तुमचा चकलीचा जो सोरे आहे किंवा मशीन आहे त्या मापाचे मी उंडे बनवून घेते तर अशा प्रकारे लंबोळका उंडा मी केला आहे माझ्याकडं हा चकलीचा सोऱ्या आहे याला मी चकलीची प्लेट पण लावली सोऱ्याला आतमधनं थोडं तेल लावूया म्हणजे चकली व्यवस्थित घालता येते पीठ पण सोऱ्याला चिटकत नाही आता हा बनवलेला उंडा मी सोऱ्यामध्ये घातला याला झाकण लावून आता आपण चकली घालूया तर मी ही चकली एका प्लेटच्या बुडावर घालणार आहे त्याआधी ह्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपली चकली चिटकत नाही हवं तर तुम्ही प्लास्टिक पेपरवर एखाद्या ताटामध्ये पण तेल लावून अशा चकल्या घालू शकता बघा आपली चकली किती सुंदर बनली घालताना बिलकुल तुटत पण नाही आहे आणि काटे बघा किती जबरदस्त सुटलेत आणखीन एक चकली मी तुम्हाला घालून दाखवते आणि चकलीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे चकल्या अशा घालताना तुटल्या जात नाहीत आणि ह्या चकल्या खायला पण खूप सुंदर लागतात दिसायला पण खूप जबरदस्त दिसतात तेल आपलं मध्यम गरम आहे आता आपण चकल्या तळून घेतो आहे तर बघा अशी चकली हातावर घेऊन व्यवस्थित तेलामध्ये सोडायची सुरुवातीला बघा तेलाचे बुडबुडे जोरात येत आहेत जसजशी चकली तळल्या जाईल तसतसे तसे बुडबुडे शांत होतात आणि चकली तेलावर तरंगल्या जाते चकलीचा रंग पण बदलतो यावरून ओळखायचं की आपली चकली तळलेली आहे आता बघा एक तीन चार मिनटांनी चकली तळत आली तेलाचे बुडबुडे शांत झालेत आणि रंग पण आहे चकलीचा आता यांना तेल निथळून आपण काढून घेतोय बघा किती जबरदस्त दिसू राहिल्यात आपल्या चकल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चकल्या झटपट बनतात खायला पण खूप जबरदस्त लागतात अगदी महिनाभर म्हटलं तरी इतक्याच खुसखुशीत राहतात यामध्ये चकलीची भाजणी करायचं टेन्शन नाही दळायचं टेन्शन नाही अगदी झटपट इन्स्टंट वीसच मिनटात तुम्ही ह्या चकल्या बनवून खाऊ शकता तर बघा आपल्या एक कप डाळीमध्ये इतक्या साऱ्या चकल्या तयार झाल्यात आणि किती अप्रतिम दिसू राहिल्यात एक चकली मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे आणि आतमध्ये मस्त पोकळ झाल्यात तर तुम्हाला माझ्या ह्या झटपट चकल्या आवडल्या असेल तर रेसिपीला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा दिवाळीच्या तुम्हाला मराठी सुगरणकडून खूप 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 शुभेच्छा दिवाळीला या चकल्या तुम्ही नक्की बनवा खूप आवडतील तुम्हाला आणि या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद